नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। सगळ्यांचे खूप खूप स्वागत। चला आजची रेसिपी बघूया। आज बनवणार आहे हिरवी मिरचीची भाजी। अगदी टेस्टी आणि स्वादिष्ट अशी भाजी आहे। गावाकडे ही भाजी बनवली जाते। या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ, साल असलेली किंवा नसलेली घेऊ शकता, त्यानुसार मुगाची डाळ आणि तूर डाळ। तर हे जे डाळींचं प्रमाण आहे, उडदाची डाळ जास्त प्रमाणात घ्यायची, त्यापेक्षा थोडी कमी मुगाची आणि मुगापेक्षा थोडी कमी तूर डाळ, अशाप्रमाणे एक वाटी आपण डाळ घेतलेली आहे। आणि इथे एक जुडी पालक घेतलेला आहे आणि एक जुडी आंबटचुक्याची भाजी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून बारीक कट करून घेऊयात। त्यानुसार आपल्याला लागणार आहे कढीपत्ता लागणार आहे या भाजीसाठी। ओलं खोबरं यूज करत आहे मी। ओलं खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं देखील यूज करू शकता। शेंगदाणे घेतलेले आहेत। हे सगळं आपल्याला डाळीमध्ये शिजवायला यूज करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरवी मिरची घेतलेली आहे। आपल्या टेस्टनुसार तिखटाचं प्रमाण घ्यायचं आहे, कमी जास्त। मी साधारण 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत। मस्त ताजी ताजी ही हिरवी मिरची आहे। आता बघू शकता ओलं खोबरं जे आहे ते बारीक कट करून घेतलेलं आहे। एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आता कट करत आहे। हे सगळं आपल्याला डाळीसोबत शिजवायचं आहे। तुम्ही बघितलं असेल की मी उडदाची सालीची डाळ न घेता साल नसलेली डाळ घेतलेली आहे। साल असलेली डाळ देखील तुम्ही यूज करू शकता। आता इथे कुकरमध्ये साधारण 2 ग्लास पाणी टाकून त्यामध्ये डाळ स्वच्छ धुवून त्या आणि आंबटचुक्याची भाजी आणि पालक धुवून आणि त्याचप्रमाणे ओलं खोबरं टमाटर आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। शेंगदाणे टाकलेले आहेत। कढीपत्त्याची 4 ते 5 पानं टाकायची आहे। 1 पाव चमचा हळद टाकलेली आहे मोठ्या चम्मचनी आणि 1 चम्मच तेल टाकलेलं आहे, 1 छोटा चम्मच एवढं। बघू शकता डाळ पालक सगळं जे मिश्रण आहे आपण ते यामध्ये टाकलेलं आहे। आणि आता हे सगळं डाळ पालक आणि हिरवी मिरची आपल्याला 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायची आहे। एकदम गाळ आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। आता फोडणीसाठी आपण घेतलेला आहे एक कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं आणि लसूण। बघू शकता 4 शिट्टीनंतर वाफ केल्यानंतर डाळ आपली छान शिजलेली आहे आणि डाळ छान आपल्याला घोटून घ्यायची आहे। तुम्ही स्मॅशरच्या साह्याने किंवा रावीच्या साह्याने घोटून घेऊ शकता। आता डाळीला फोडणी देऊया। डाळीला फोडणी देण्यासाठी मी तेल टाकलेलं आहे 2 ते 3 टेबलस्पून आणि त्यामध्ये टाकलेलं आहे कलमीची काडी, चक्रफूल आणि तेजपत्ता। ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खाण्यास खूप टेस्टी लागते। शेतामध्ये काही पार्टी वगैरे असल्यास अशी भाजी बनवतात। चुलीवर छान शिजवून ही भाजी बनवली जाते। कांदा टाकलेला आहे, लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत बारीक कट केलेल्या, साधारण 4 ते 5 पाकळ्या ह्या लसणाच्या होत्या। कढीपत्ता टाकलेला आहे। जिरं टाकलेलं आहे 1 छोटा चम्मच, मोहरी टाकलेली 1 छोटा चम्मच, छान तेलामध्ये सगळं होऊ द्यायचं आहे।
आता यामध्ये टाकले आलं एक छोटा चम्मच, आल्याची पेस्ट केलेली, बघू शकता सगळे मसाले आपले छान झालेले आहेत, बघू शकता कांदा वगैरे आपला छान झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायची डाळ, डाळ छान घोटून घ्यायची आहे ब्लेंडरच्या साह्याने, स्मॅशरच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने देखील तुम्ही घोटवू शकता. छान चार शिट्ट्याहून वाफ जाऊ दिली की डाळ छान गाळ शिजते, चम्मचने देखील तिला फेटलं की डाळ छान गाळ होते आपली. फक्त पालक आणि आंबट चुक्याची भाजी जी आहे ती बारीक कट करायची, आधी स्वच्छ धुवायची आणि मग बारीक कट करायची. बघू शकता दिसायला जेवढी सुंदर ही भाजी दिसत आहे, खाण्यास तेवढी टेस्टी अशी भाजी आहे. मीठ टाकायचं चवीनुसार. ज्वारीची भाकरी, भात यासोबत ही भाजी खाऊ शकता देखील, त्याचबरोबर चपातीसोबत देखील ही भाजी खाऊ शकता. गूळ टाकलेला आहे एक छोटा चम्मच. आता छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. स्मॅशरच्या साह्याने मी थोडं त्याला स्मॅश करून घेत आहे. गरम मसाला टाकला आहे सगळ्यात शेवटी, एक पाव चमच एवढा. अशा प्रकारे 7 ते 8 मिनटं छान भाजी शिजू द्यायची. बघू शकता बाउलमध्ये सर्व्ह केलेली आहे, खूप टेस्टी ही भाजी बनते. तुम्हाला जर ही हिरवी मिरचीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.